नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UPSC 2019 या परीक्षेमध्ये एसेचा जो पेपर झाला त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. एसेच्या पेपरमध्ये एकूण 8 विषय विचारले असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी असे मिळून. सेक्शन एमधल्या 4 विषयांपैकी 1 विषयाची निवड करून लिहिणं आणि सेक्शन बीमधल्या 4 विषयांपैकी 1 विषयाची निवड करून लिहिणं अशी ही परीक्षा आहे. आपण पाहूयात विषय काय होते. सेक्शन एमध्ये यावेळेस जे 4 विषय विचारले गेले ते मागच्या वेळेचे जे 4 विषय विचारले गेले त्याच्याबरोबर विरुद्ध, म्हणजे करंट अफेअर्स किंवा सामान्य अध्ययन यांच्याशी जोडलेले नसून जास्त करून एथिक्स किंवा फिलॉसॉफिकल कोटेशन्स किंवा ज्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारच्या अमूर्त विषयांची, अमूर्त विचारांची चर्चा आहे अशा प्रकारचे विषय होते. पहिला विषय होता विजडम फाइंड्स ट्रुथ. यामध्ये 2 कीवर्ड्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एक म्हणजे विजडम, ज्याला आपण सर्वसाधारणतः हुशारी, आणि ट्रुथ म्हणजे सत्य. अशा 2 मेन विषयांबद्दल चर्चा करणं अपेक्षित होतं. आपण विस्ताराने ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. दुसरा विषय जो होता तो होता व्हॅल्यूज आर नॉट व्हॉट ह्युमॅनिटी इज बट व्हॉट ह्युमॅनिटी ऑट टू बी. इथे ऑट या शब्दाचा अर्थ आहे शुड किंवा मस्ट. त्यामुळे मूल्य ह्या अशा गोष्टी नाही आहेत की ज्याच्यात आपल्याला मानवता दिसून येते, तर ज्याच्यात मानवता असली पाहिजे अशा गोष्टींना मूल्य म्हणायला हवं असा हा विषय. तिसरा जो विषय होता तो आहे बेस्ट ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज नॉट नेसेसरिली बेस्ट ऑफ सोसायटी, बेस्ट फॉर सोसायटी. आता हा जो विषय आहे तो जर का आपण एथिक्सच्या अभ्यासामध्ये उपयुक्ततावादाचा विचार बघितला तर साधारणतः उपयुक्ततावादी विचारांशी मिळता जुळता असा विचार आहे, जिथे व्यक्तीचं हित हे समाजाच्या हितामध्ये, सगळ्यांच्या हितामध्ये सामावलेलं आहे असं सांगणारा हा विषय आहे. चौथा आणि शेवटचा विषय सेक्शन ए मधला तो असा होता की करेज टू ॲक्सेप्ट अँड डेडिकेशन टू इम्प्रूव्ह आर 2 कीज टू सक्सेस. या विषयाकडे बघितलं तर तसं सर्वसाधारणतः महत्त्वाच्या मुद्द्यांची पण फार खोलवर न जाता चर्चा करणाऱ्या असा हा विषय आहे, कारण की खूप मुद्दे आहेत लिहायला. करेज म्हणजे धैर्य याच्याविषयी लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर डेडिकेशन म्हणजे झोकून देण्याची वृत्ती, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, ह्याच्यावर बोलण्याची अपेक्षा आहे. आणि शिवाय यश म्हणजे काय, या दोन्ही एकत्र आल्यानंतर, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर यश कसं मिळतं यावरही बोलणं अपेक्षित आहे. सो खूप सारे मुद्दे आणि त्यामुळे किती खोलात जाऊन बोलू शकतो यावर बऱ्याचदा मर्यादा येते. हा झाला सेक्शन ए. बहुतेकदा असे विषय हे सेक्शन बीमध्ये विचारले जायचे आणि सेक्शन ए हा मुख्यतः सामान्य अध्ययन किंवा GS रिलेटेड टॉपिक्स होते त्याच्यासाठी रेख ठेवलेला असायचा. यावेळेस फक्त ते उलटं केलेलं आहे आणि आता जो सेक्शन बी आहे तो असा आहे ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन किंवा करंट अफेअर्स याच्याशी संबंधित टॉपिक्स आहेत. पाहूयात काय ते. सेक्शन बीमधला पहिला टॉपिक होता साऊथ एशियन सोसायटीज आर वोवन नॉट दिस अराउंड द स्टेट बट अराउंड देअर प्लुरल कल्चर्स अँड प्लुरल आयडेंटिटीज. आता इथे अत्यंत स्पेसिफिक विषय आहे, दक्षिण आशियाई देशांबद्दल आहे आणि पाश्चात्य देशांपेक्षा दक्षिण आशियाई देशांमध्ये एकंदरीतच जीवनमान, जे आपण असं म्हणूयात की ज्या प्रकारचं जीवनमान आहे त्यातली महत्त्वाची मध्यवर्ती मूल्य कोणती आहेत यावर चर्चा करणारा हा आहे. जिथे की पाश्चात्य देशांमध्ये स्टेट किंवा राज्यसंस्था याला खूप महत्त्व आहे, राज्यसंस्थेचं धर्मापासूनचं अलग असणं ह्याला खूप महत्त्व आहे, तसंच्या तसं दक्षिण आशियाई देशांमध्ये न घडता बऱ्याचदा अनेक प्रकारची बहुविधता, सांस्कृतिक बहुविधता आपण मान्य केलेली आहे आणि त्याच्या भोवती आपलं जीवनमान रचलेलं आहे अशा प्रकारचा हा विषय आहे. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो विषय आहे हा आर्ग्युमेंटेटिव्ह नाही, म्हणजे असं आहे का असं विचारलेलं नाही आहे, असं म्हटलंय की असं आहे. ज्याला आपण एसेच्या जर का आपण प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये आपण त्याला एक्सपॉझिटरी एसेज असं म्हणतो, की जे दिलेलं आहे तेच कसं योग्य आहे किंवा अस्तित्वात आहे अशा प्रकारची मांडणी करणाऱ्या स्टॅटिस्टिक्स, अशा प्रकारच्या मांडणी करणारे वेगवेगळे विचार, आर्ग्युमेंट्स असं मांडणं ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे. विस्ताराने आपण बघणार आहोत त्याच्याबद्दल. दुसरा जो टॉपिक होता तो आहे निग्लेक्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर अँड एज्युकेशन इन इंडिया आर रिझन्स फॉर इट्स बॅकवर्डनेस. पुन्हा एकदा एक्सपॉझिटरी टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणलं आहे की देशातलं जे मागासलेपण आहे ते मुख्यत्वे 2 गोष्टींशी संबंधित आहे. एक म्हणजे सार्वजनिक आरोग्यातले आपण करत असलेलं दुर्लक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाकडे पण आपण फारसं लक्ष देत नाही आहे. या दोन्ही गोष्टींचं एकत्र येणं हे भारताच्या मागासलेपणाचं प्रमुख कारण आहे. तिसरा विषय आहे बायस्ड मीडिया इज अ रिअल थ्रेट टू इंडियन डेमोक्रेसी. आता हा अत्यंत चर्चेत असलेला, सगळ्यांना काही ना काही म्हणायचं असेल अशा प्रकारचा विषय आहे.
मात्र खूप सावधगिरीने याच्याबद्दल लिहायला हवं होतं. याचं कारण असं म्हटलेलं नाही आहे की सर्वच प्रकारचे मीडिया बायस्ड आहेत, सर्वच प्रकारच्या मीडियामध्ये पूर्वग्रह दूषित आहेत सर्वच प्रकारचे मीडिया. मात्र जे आहेत ते भारतीय लोकशाहीला मारक आहेत असा विषय आहे. सो थोडंसं त्याच्यामध्ये विषय कसा मांडलेला आहे हेच थोडंसं गुंतागुंतीचं आहे. चौथा आणि शेवटचा विषय जो आहे तो मात्र आर्ग्युमेंटेटिव्ह विषय आहे. इथे तुम्हाला एक बाजू घेऊन लिहिणं अपेक्षित होतं. रिस्क ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, द थ्रेट ऑफ जॉबलेस फ्युचर और बेटर जॉब अपॉर्च्युनिटीज थ्रू रिस्किलिंग और अपस्किलिंग. पुन्हा एकदा मी असं म्हणेन की खूप मुद्दे आहेत, तुम्ही कुठलीही बाजू निवडू शकला असतात, दोन्हीही बाजूंनी पुरेसं लिहिण्याकरता आहे जर का पुरेसं स्टॅटिस्टिक्स माहीत असेल तर. मात्र रिस्किलिंग अपस्किलिंग या शब्दांचे अर्थ माहीत पाहिजेत आणि त्याविषयी नेमकं असं लिहिता आलं पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संबंधित एसे येणं हे गेल्या 1-2 वर्षांपासून अपेक्षित होतं आणि यावर्षी ती अपेक्षा पूर्ण झाली. आता एक एक विषय आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये काय पाहण्यासारखं आहे तेही पाहणार आहोत. सेक्शन ए मधला पहिला विषय जो आहे विजडम फाइंड्स ट्रूथ, याविषयी मला पहिलेच असं सांगायचं आहे की अशा प्रकारचे विषय निवडत असताना ज्यामध्ये जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यामध्ये अगदी कमी शब्द आहेत असा विषय मुळातच निवडणं हे जास्त आव्हानात्मक असतं. जेव्हा जास्त शब्द उपलब्ध असतात तेव्हा जास्त शब्दांच्या मदतीने वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळे विचार समोर आणता येतात. इथे दोनच शब्द आपल्या मदतीला आहेत, एक म्हणजे विजडम आणि दुसरं म्हणजे ट्रूथ, आणि ते सुद्धा मी असं म्हणेन की सोपे नाहीत. त्यामुळे आपण 2-3 गोष्टी इथे करू शकलो असतो. एक तर पहिल्यांदा असं प्रस्थापित करणं की ट्रूथ म्हणजे काय, अशा अर्थाने की त्याच्यावरती वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत की ट्रूथ असं असतं की जे व्हेरीफायबल असतं, म्हणजे तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता अशाच गोष्टीला ट्रूथ म्हणता येतं, प्रूव्ह करता येतं, ते कायम रिअल असतं, रियालिटीशी जोडलेलं असतं. हा एक मुद्दा होता. आणि अजून एक म्हणजे तुम्ही जर का रिझन, म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की सत्सत्वेकबुद्धी किंवा वस्तुनिष्ठपणा हे जर का वापरलं तर त्यांनी ते तुम्हाला सांगता येतं, इट कॅन बी एक्सप्लेन बाय रिझन, असाही एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. सो ट्रूथ म्हणजे काय हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा या सगळ्यातनं अशाकडे हा निबंध लिहिणं अपेक्षित होतं की विजडम किंवा ज्याला आपण म्हणूया शहाणपण किंवा हुशारी हे जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कसं सत्यापर्यंत जाणं जास्त महत्त्वाचं ठरतं. आता या सगळ्यामध्ये हुशारी किंवा शहाणपण म्हणजे नक्की काय, तर हे मला असं वाटतं की जी ती व्यक्ती लिहित असताना एक साधारण अर्थ घेऊन व्यक्ती लिहिते, त्याचा संबंध शिक्षणाशी जोडला जाऊ शकतो, त्याचा संबंध जगात किती प्रकारचं एक्सपोजर मिळालेलं आहे त्याच्याशी जोडला जाऊ शकतो, आणि वेगवेगळ्या प्रकारे या सगळ्याशी जोडलं जाणं हे तुम्हाला सत्याच्या अधिकाधिक जवळ घेऊन जात असतं. मला असं वाटतं की बऱ्यापैकी अवघड, जास्त तत्वज्ञानाकडे झुकणारा आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात अमूर्त विषयाशी जोडलेला असा हा टॉपिक होता. या सगळ्याशी करंट अफेअर्सचा किंवा वास्तवाचा संबंध जोडत लिहिणं हे जर का आपल्याला करणं आवश्यक वाटतं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहिता येऊ शकल्या असत्या. उदाहरणार्थ सगळीकडे फेक न्यूजचं सगळीकडे वातावरण आहे, अनेक देशांमध्ये फेक न्यूज हा एक मोठा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. आणि फेक न्यूजचा मुख्य गाभाच हा आहे की ज्याच्यामध्ये सत्य आलटून पालटून सांगितलं जातं आणि नवीन सत्य म्हणून सादर केलं जातं, किंवा ऑल्टरनेट ट्रूथ असं एक अख्खा नवीन एक काय म्हणूयात आपण फ्रेज समोर आलेली आहे आणि अमेरिकन राजकारणामध्ये त्याच्यामध्ये खूप बोललं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे ट्रूथ हा विषयच सध्या मुळात चर्चेचा आहे. त्याला जोडूनच पोस्ट ट्रूथ असं काहीतरी, अशा जगात आपण आता राहतोय असं म्हटलं जातं, ते म्हणजे कुणाचाच एका सत्याच्या कल्पनेवर विश्वास नाही तर प्रत्येकाकडे घडलेल्या घटनेबद्दल स्वतःचं असं एक सत्य आहे असं म्हटलं जातंय. सो या सगळ्याला धरून आपल्याला असा विचार करायचा आहे की ह्या सगळ्याशी जोडून आपल्याला ह्या विषयावर लिहिता यायला हवं होतं. एकंदरीत त्या सेक्शनमधल्या इतर 3 विषयांच्या तुलनेत मी असं म्हणेन की हा विषय बऱ्यापैकी अवघड होता. पुढचा विषय बघणार आहोत आपण, व्हॅल्यूज आर नॉट वॉट ह्युमॅनिटी इज बट वॉट ह्युमॅनिटी ऑट टू बी. याच्यामध्ये
असं म्हटलं जातं की मूल्य या विषयांवरच मुळामध्ये इथे चर्चा आहे की आपण कशाला मूल्य म्हणणार आहोत. आणि पुन्हा एकदा एथिक्सच्या अभ्यासामध्ये मूल्य या विषयावर स्वतंत्र चर्चा आहे. तसंही मला वैयक्तिक असं वाटतं की सेक्शन एमध्ये एथिक्सच्या वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासाचा खूप उपयोग झाला असता, तसाच हा पण एक आहे. सो मुळामध्ये मूल्य दोन प्रकारची असतात, आंतरिक आणि बाह्य, ज्याला इंग्लिशमध्ये इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक असं म्हणतात. आणि त्याचा जर का नीतीशास्त्राच्या दृष्टीने विचार करायला गेला तर आणखीन दोन प्रकारे मूल्यांकडे बघता येतं, ते म्हणजे नैतिक आणि न नैतिक. तर मुळामध्ये मूल्यांकडे बघण्याचे अनेक प्रकार आहेत, आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू जजमेंट असं म्हणतो, मूल्यांची मदत घेऊन एखाद्या गोष्टीचं बरोबर चूकपणा ठरवणे, त्याच्याशी हे हा विषय संबंधित आहे. सो पहिला तर मुद्दा आहे की मूल्य या विषयाकडे कॅन्डिडेट म्हणून, उमेदवार म्हणून तुम्ही कसं पाहत आहात. दुसरं, त्याचं ह्युमॅनिटीशी असलेलं नातं काय आहे. तर असं म्हणणं योग्य नाही की आपण जसं वागतो आहे तेच मूल्यांनी भरलेलं आहे, तर आपण जसं वागायला हवं ते मूल्यांनी भरलेलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मूल्य असलं पाहिजे असा हा विषय आहे. आता यामध्ये शुअरली आपल्याला असं काहीतरी बघायचं आहे जे फ्युचर किंवा भविष्याशी जोडलेलं असे मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत. कारण की ऑट टू बी म्हणजे व्हॉट इट शुड बी, तर मग काय बदल आपल्याला करून घेणं अपेक्षित आहे हाही त्याच्यामध्ये मुद्दा यायला हवा. याच्यामध्ये काही काही मुद्द्यांची चर्चा जास्त विस्ताराने होऊ शकली असती, ते म्हणजे आत्ता ह्युमॅनिटी कशी आहे, आत्ता मानवजात कशा परिस्थितीत आहे, आणि जेव्हा आपण म्हणतो की त्यात बदल झाले पाहिजेत तर ते कोणत्या प्रकारचे बदल झाले पाहिजेत. सो एकंदरीतच कोणत्या प्रकारच्या बदलांची अपेक्षा आहे हेही सांगणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एकंदरीतच सोसायटीमध्ये, समाजामध्ये कुठल्या प्रकारचे संघर्ष आहेत, कुठल्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, ह्याची चर्चा पण होणं निश्चित आवश्यक होतं. सो संघर्ष जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेकदा असं लक्षात येतं की लोक वेगवेगळ्या मूल्यांवर विश्वास ठेवतात, आणि मूल्यांमधले संघर्ष हेच सगळ्यात महत्त्वाचे संघर्ष आहेत. आणि त्यामुळे आपल्याला या विषयावर बोलत असताना हे निश्चित असं बोलायला हवं होतं की जेव्हा आपण नवीन प्रकारच्या मानवजातीचा विचार करू की ती कशी असली पाहिजे, तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की मूल्यांचे संघर्ष असणार आहेत, मात्र ते संघर्ष आपण किती जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकू हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा टॉपिक बघायचा आहे. तिसरा टॉपिक होता बेस्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज नॉट नेसेसरीली बेस्ट फॉर सोसायटी. हे मी मगाशी म्हटलं तसं सरळ सरळ जो उपयुक्ततावादाचा विचार आहे त्याला धरून हा विषय आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण युटिलिटेरियनिझम असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मॅक्झिमम गुड फॉर मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल, अशा प्रकारचे डिसिजन्स आपण घेतले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त भलं कशात आहे हे बघितलं पाहिजे, आणि त्यामुळे अनेकदा व्यक्तीचं भलं त्याच्यामध्ये सामावलं जाईलच असं नाही, तर त्यामध्ये अनेक वेळा बहुसंख्याकांचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. मात्र असं म्हणत असताना साहजिकच त्याचे काही तोटे लगेच समोर येतात, ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या हक्कांना डावललं जाण्याची शक्यता असते, किंवा मायनॉरिटी ग्रुप जे आहेत, अल्पसंख्याक गट जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी एकंदरीत व्यक्तीचं हित हे प्रत्येक वेळेस समाजाच्या हिताशी जोडलेलं असणं किती महत्त्वाचं आहे हे त्यातनं आपल्याला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे उपयुक्ततावादी विचार नक्की मांडता यायला हवा होता इथे. आणि त्यामध्ये आपण इतरही मांडू शकलो असतो, उदाहरणार्थ सामाजिक कराराचा जो विचार आहे तोही त्याच्यामध्ये मांडणं शक्य आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. चौथा जो विषय आहे तो होता करेज टू ॲक्सेप्ट अँड डेडिकेशन टू इम्प्रूव्ह आर टू कीज टू सक्सेस. आता ह्याच्यामध्ये यश ही एक असं आपण म्हणूयात की प्रिलिमिनरी संकल्पना किंवा मध्यवर्ती संकल्पना म्हणून वापरलेली आहे. आणि यशाशी संबंधित दोन ॲस्पेक्ट्स तुम्हाला लिहायचे आहेत, एक तर धैर्य कशाचं, तर समोर जी परिस्थिती आहे ती स्वीकारण्याचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, सो डेडिकेशन. तर तो जो मुद्दा आहे पुन्हा एकदा डेडिकेशन कशासाठीचं, तर सतत नवीन काहीतरी चांगलं करत राहण्याचं. ह्या दोन मुद्द्यांना धरून आपल्याला लिहायचं होतं. या विषयावर लिहित असताना जास्तीत जास्त उदाहरणं देणं, अशा प्रकारे काम केलेल्या लोकांना कसं यश मिळालेलं आहे हे दाखवून देणं हा एक अतिशय चांगला मार्ग होता. हा विषय अनेकांना सोपा वाटला असण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की करंट अफेअर्समधनं, करंट इव्हेंट्समधनं खूप सारी उदाहरणं घेता आली असती ज्यांनी डेडिकेशन दाखवलं आहे, ज्यांनी
आपली जी परिस्थिती आहे ते स्वीकारण्याचं धैर्य दाखवलंय, त्यांना कसं अंतिमतः यश मिळतंच, अशा प्रकारची भरपूर सारी उदाहरणं लिहिणं हा विषयाचा मुख्य गाभा होता असं मला वाटतं. आणि म्हणून अनेकांना हा विषय सोयीचा वाटलेला असण्याची सुद्धा शक्यता आहे. हे झालं सेक्शन ए बद्दल. सेक्शन बी कडे जाऊया. सेक्शन बी मध्ये विषय हे जास्त गुंतागुंतीचे आणि जास्त ज्या घटना घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या अजूनही घडता आहेत, ज्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, त्याच्याशी संबंधित आहे. आता उदाहरणार्थ दक्षिण आशियाई देशांचा विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची होती की दक्षिण आशियाई देशांना स्वतःचा इतिहास आहे, त्यांचं स्वतःचं एकत्र येणं आहे. उदाहरणार्थ आसियान असेल तर या सगळ्यामध्ये त्यांचा इतिहास काय होता हे थोडंसं मांडल्याशिवाय ते इतर सोसायटीजपेक्षा, इतर समाजांपेक्षा वेगळे कसे आहेत हे दाखवून देणं अवघड आहे. दुसरं म्हणजे त्यांचं स्वतःचं संघटन आहे तर त्या संघटन कसं आहे, त्यामध्ये प्लुरलिस्टिक सोसायटीजना, प्लुरलिस्टिक कल्चर्सना कसं स्थान दिलं गेलेलं आहे हे लिहिणं अत्यंत आवश्यक होतं. यासाठी हा विषय लिहिण्यासाठीच एकंदरीत खूप सारी माहिती असणं आणि त्याहूनही स्पेसिफिक म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा असणं हे अत्यंत आवश्यक होतं. एकदा इतिहास आणि संघटन हे मांडून झालं की मग असं लिहायला हवं होतं की एकंदरीतच असं विशेष काय आहे जे फक्त दक्षिण आशियाई देशांमध्ये पाहायला मिळतं आणि मग ते पाश्चात्य देशांपेक्षा वेगळं कसं आहे हे दाखवून देणं या विषयाचा मुख्य गाभा होता. अर्थात ज्यांना इंटरनॅशनल रिलेशनशिप्सबद्दल पुरेशी खात्री आहे, ज्याने त्याचा चांगला अभ्यास केलेला आहे, ते निश्चित याबद्दल लिहू शकले असते. अनेक धर्मांचं असणं, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जाणं, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, तसंच वेगवेगळ्या प्रकारचं राज्यसंस्थेला धर्मांच्या प्रथा मान्य असणं, त्याच्यामध्ये त्यांनी आवश्यक तितकाच हस्तक्षेप करणं, मात्र पाश्चात्य देशांसारखं पूर्णत त्यांचं अलग न असणं, अशा अनेक प्रकारचे फरक दाखवून देत देत आपण कसं एकंदरीतच वेगळ्या प्रकारची राज्यसंस्थेची आपली कल्पना आहे हे दाखवून देणं आवश्यक होतं. सो इथे मला असं वाटतं की काही प्रमाणात जो पॉलिटीचा अभ्यास आहे तो आणि काही प्रमाणात इंटरनॅशनल रिलेशनशिपचा जो अभ्यास आहे तो एकत्र जर का केला असता तर हा निबंध उत्तम प्रकारे लिहिता येणं शक्य होतं. पुढचा विषय आहे निग्लेक्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर अँड एज्युकेशन इन इंडिया आर रिझन्स फॉर इट्स बॅकवर्डनेस. मला असं वाटतं हा सेक्शन बी मधला अनेकांना सोपा वाटलेला विषय आहे. पुन्हा एकदा जरी खूप साऱ्या माहितीवर हे लिहायचं असलं तरी प्राथमिक माहिती असेल, प्राथमिक स्टॅटिस्टिक्स माहीत असेल तरी सुद्धा लिहिणं शक्य होतं. एक प्रकारे एज्युकेशन या विषयाची सगळ्यांनी स्वतंत्र तयारी केलेली असते निबंधाची तयारी म्हणून. त्याचबरोबर यावर्षी एज्युकेशन पॉलिसी जी आली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्याबद्दल लोकांची मतं मागवली गेली होती, त्यामुळे NEP सतत चर्चेत होतं, त्यामुळे एज्युकेशनवर काहीतरी विचारलं जाईल अशी एक शक्यता होती. मात्र हा विषय देत असताना प्रायमरी हेल्थ पण त्याच्यामध्ये जोडलं गेलं आणि तोही त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. मला असं वाटतं याच्यामध्ये फारसं वेगळं असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त स्त्रियांची संख्या दोन्ही बाबतीमध्ये जिथं हेल्थकेअरची व्यवस्था आहे तिथेसुद्धा कसं खूप कमी प्रमाणात स्त्रियांना प्राथमिक आरोग्य व्यवस्था मिळतात, किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींचं ड्रॉपआउट रेट जास्त आहे, किंवा आता हा झाला आपण असं म्हणूयात की लिंगाधारित मागासलेपण, पण तसंच जाती आधारित मागासलेपण आणि वर्ग आधारित मागासलेपण, अशा तीन मुद्द्यांवर बोललं गेलं असतं तर मला वाटतं या विषयाला न्याय देणं शक्य होतं. तिसरा विषय आहे बायस मीडिया इज अ रिअल थ्रेट टू इंडियन डेमोक्रेसी. हा विषय मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हणलं तसं थोडासा किचकट आणि सावधगिरीने लिहायचा असा विषय होता. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्याच प्रकारचे मीडिया बायस्ड आहेत असं या निबंधाच्या विषयाला म्हणायचं नाही आहे आणि त्यामुळं आपणही लिहिताना तसं अज्युम करायचं नाही आहे, तसं मानून घ्यायचं नाही आहे. आपण त्याच्यातसुद्धा अजून एक फरक असा करता यायला हवा होता की एक तर प्रिंट मीडिया आहे, दुसरं म्हणजे टेलिव्हिजन आणि केबल चॅनल मीडिया आहे, आणि तिसरं इंटरनेट आणि त्याचबरोबर सोशल मीडिया, असा वेगळे त्याच्यामध्ये फरक आहेत आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पूर्वग्रह आहेत हे दाखवून देणं. सो एक प्रकारचं त्याच्याकडे मेथॉडिकली बघणे, मुद्देसूद पद्धतीने लिहिणे हे अत्यंत आवश्यक होतं. हा निबंध लिहिण्यासाठी अजून एक मुद्दा खूप आवश्यक होता लिहिणं, ते म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की पूर्वग्रह आहेत आणि काही लोकांच्याच फायद्यासाठी हे केलं जातं, तेव्हा अजूनही एक लक्षात घेतलं पाहिजे की या मीडियाची मालकी कुणाकडे आहे, त्याबद्दलचा काही डेटा लिहिणं, त्याचबरोबर एंटरटेनमेंट चॅनल्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स आणि या तीन गोष्टी हे कसं
काही ठराविकच लोकांकडे, काही ठराविकच कधी कधी इंडस्ट्रियलिस्टकडे, काही कॉर्पोरेट हाऊसेसकडे, कशी ठराविक लोकांकडेच मीडियाची मालकी आहे, आणि त्याचबरोबर नुसतं इंडस्ट्रियलिस्ट आणि कॉर्पोरेशन्सकडे ह्याची मालकी आहे इतकंच नाही, तर अनेकदा ठराविक राजकीय पक्षांशी त्या संलग्न आहेत, आणि या सगळ्यातनं त्यांचं पूर्वग्रह दूषित असणं जवळजवळ अशक्य ठरतं अशा प्रकारची मांडणी करायला हवी होती. सावधगिरी अशीही बाळगायला हवी होती की फक्त एकाच विचारधारेच्या मीडियाला, मीडियाबद्दल न बोलणं, अशा प्रकारचे पूर्वग्रह सर्व विचारधारा बाळगणाऱ्या मीडियामध्ये आहेत हे दाखवून देता येणं, हेही या विषयामधलं एक महत्त्वाचं आव्हान होतं. शेवटचा विषय, राईज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, द थ्रेट ऑफ जॉबलेस फ्युचर और बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटीज थ्रू रिस्किलिंग अँड अपस्किलिंग. याच्यामध्ये रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हे अत्यंत स्पेसिफिक शब्द आहेत. नवीन प्रकारची कौशल्य शिकता येणं आणि आहेत ती कौशल्य जास्त चांगल्या पद्धतीने, जास्त योग्य पद्धतीने येणाऱ्या काळाशी, बदलणाऱ्या काळाशी जुळवून घेता येणं, असे ह्याचे अर्थ आहेत. पुन्हा एकदा, जॉबलेस ग्रोथ हा जो मुद्दा आहे तो सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी पण जोडलेला आहे, पण मात्र तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडता येणं हा त्यातला एक महत्त्वाचा दुवा होता. यासाठी एक टेबल मी इथे मांडते आहे, ज्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर सुद्धा काही रोल्स हे स्टेबल रोल्स राहणार आहेत, काही नवीन रोल्स येणार आहेत, आणि काही मात्र रिडंडंट होणार आहेत. रिडंडंट म्हणजे ज्यांचा आता काही उपयोग उरणार नाही असे होणार आहेत. त्यामुळे असं स्वीपिंग स्टेटमेंट्स करायचे नाहीत आपल्याला, असं जनरलाईज स्टेटमेंट्स करायचे नाहीत की हो हो आता काही नोकऱ्या मिळणार नाहीत, किंवा अरे यातनं तर खूप नवीन नोकऱ्या निर्माण होतील. मुळामध्ये भूमिका या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, आणि त्या कोणत्या असतात हे जर का व्यवस्थित मांडलं असतं तर कुठल्याही खरं तर एका बाजूने लिहिणं शक्य होतं, कारण की आपल्याला हे माहिती आहे की जिथे नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तयार होत आहेत, पण तशा प्रकारच्या आव्हानांना आपण तयार आहोत का नाही, हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हे यावेळच्या निबंधाच्या विषयाचे 8 विषय होते. मला खात्री आहे की तुम्हाला या चर्चेचा उपयोग होईल. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही ते लिहू शकता, त्यांची उत्तर देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.